खमंग रुसकर खायला अगदी चविष्ट असं खानदेशातील सुप्रसिद्ध जळगावी वांग्यांचं तर हीच आहे आपली आजची रेसिपी नमस्कार धीरज किचन मराठीच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद खानदेशी पद्धतीचं भरीत बनविण्याकरिता इथे मी दोन जळगावी वांगे घेतलेले आहे साधारण सातशे ग्राम वांगी आहेत वांगी जे आहे ते आपण अगोदर भाजून घेणार आहोत त्यासाठी याला अगोदर तेल लावून घ्यायचं आणि हवं असल्यास टोचे तुम्ही मारून घेऊ शकता याला मी गॅसवरच भाजणार आहे ट्रेडिशनली पारंपरिकरित्या हे जे वांगे आहे ते तुराटींच्या काड्यांवर भाजले जातात आणि त्याचा स्वाद अप्रतिम येतो तुमच्याकडे सुविधा असल्यास तुम्ही ते करू शकता तर वांगे जे आहे ते मस्त सर्व बाजूने खरपूस भाजून घ्यायचे तर येथे आपले हे दोनही वांगे जे आहे ते भाजून तयार आहे तुम्ही बघू शकता वांगे जे आहे ते छान खरपूस भाजली गेलेले आहेत आणि त्याला त्याचं तेलसुद्धा सुटत आहे हे थोडा वेळ आपण थंड होऊ देऊया तर इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अगोदर आपल्याला भाजून घ्यायचे आहे मिरच्या फार तिखट आहे त्यामुळे थोड्या कमी घेतलेल्या आहे या भरितामध्ये मिरच्याचं लसणाचं प्रमाण खूप जास्त असतं तेव्हाच त्याला छान त्याची चव येते स्वाद येतो तर या ऑलरेडी मिरच्या तिखट आहे म्हणून थोड्या कमी घेतलेल्या आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोड्याशा जास्त घेऊ शकता मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहे आता एका मिक्सरच्या छोट्या भांड्यांमध्ये या मिरच्या काढून घ्यायच्या त्यामध्ये मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे यामध्ये चिमुटभर मीठ लसूण आणि मिरची थोडी जास्तच घालायची तेव्हाच स्वाद छान उतरतो आणि याचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे पारंपरिकरित्या बडगी येते त्यामध्ये हे सर्व ठेसलं जातं वांगी जे आहे वांगी वांगी ते थोडे थंड झालेले आहे आता याचे साल काढून घ्यायचे आणि वांगी जे आहे ते चेक करून घ्यायचे की त्यामध्ये काही कीड वगैरे नाही आहे अळी वगैरे नाही आहे ते आणि हे वांगी जे आहे ते मी तेलासकट घेतलेलं आहे वांगीचं जे तेल निघालेलं होतं ते यामध्ये घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला हे कुठून घ्यायचं आहे अगदी मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता किंवा पारंपरिकरित्या जसं मी सांगितलं बडगीने हे मॅश केलं जातं तर इथे माझ्याजवळ बडगी नाही आहे जे काही उपलब्ध होतं त्यापासून मी हे मॅश केलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत असं भरीत दिसत आहे अगदी लोण्यासारखं कापसासारखं दिसलं पाहिजे आता आपण याला फोडणी देणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे या रेसिपीमध्ये या भरितामध्ये तेलाचं प्रमाण जास्तच असतंय तेव्हाच त्याला स्वाद येतो तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं घातलेला आहे आणि पाव चमचा ओवा आणि जो ठेचा आपण तयार करून घेतलेला आहे तो घालायचा त्यानंतर शेंगदाणे घातलेले आहे थोडेसे ही फोडणी जी आहे छान खमंग परतून घ्यायची गॅसचा फ्लेम लो टू मिडियम ठेवलेला आहे साधारण एक ते दोन मिनिटे ही फोडणी परतवून घेतलेली आहे आता यामध्ये एक कप मी बारीक चिरलेला पातीचा कांदा घातलेला आहे पातीचा कांदा सुद्धा या रेसिपीमधला मुख्य इन्ग्रेडियंट आहे तर हा जो कांदा आहे पातीचा सा, आपल्याला साधारण तीन ते चार मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मी लो टू मिडियमच ठेवलेला आहे आणि आता याचमध्ये मी एक कप कोथिंबीर घातलेली आहे छान हिरवीगार कोथिंबीर आहे फ्रेश तर कोथिंबीर सुद्धा जास्त प्रमाणातच घालायची छान असं हिरवंगार भरीत होतं चवीला छान लागतं स्वाद छान येतो तर ही कोथिंबीर फक्त मी एखादे मिनिट परतून घेतलेली आहे आणि आता यामध्ये जी वांगीची आपण मॅश करून घेतलेले होते ती घालायची आहे खमंग वास उडलेला आहे लसणाचा मिरचीचा आणि जळगाव साइडला खानदेशामध्ये भरीत पार्ट्या होतात आणि खूप प्रमाणात हे केलं जातं शेतांमध्ये हे जे भरीत आहे साधी पुरी असो कळण्याची पुरी असो बाजरीची भाकर आपली ज्वारीची भाकर त्यासोबत तुम्ही खाऊ शकता जळगाव साइडला कळण्याच्या पुऱ्या किंवा साध्या पुऱ्यांसोबत हे भरीत खाल्लं जातं तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त चार ते पाच मिनिटे आपल्याला हे भरीत शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही नाहीतर मग ते कोरडं होतं तर त्याला त्याचं तेल सुटलं पाहिजे याची काळजी घ्यायची तुम्ही बघू शकता अगदी लो टू मिडियम फ्लेमवर मी चार ते पाच मिनिटे परतून घेतलेलं आहे आणि आपलं तसं बघितलं तर भरीत रेडी आहे दिसायला तुम्ही बघू शकता अगदी लोण्यासारखं कापसासारखं मऊ आहे बघूनच तोडाला पाणी सुटेल कोणाच्या तर हा बेद नक्की करून बघा यासोबत जर तुमच्याकडे कळणं असेल तर कळण्याच्या पुऱ्या करू शकता किंवा मग साध्या पुऱ्यांबरोबर पण छान लागतं बाजरीच्या भाकरी बरोबर तर मग विचारूच नका छान असं खमंग रुचकर खांदेशी जळगावी वांग्यांचं भरीत नक्की ट्राय करून बघाल आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद